नमस्कार, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लिंग हा घटक अभ्यासणार आहोत. लिंग, लिंगाचे काही प्रकार आहेत: पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. पाहूयात पुल्लिंग. ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते. स्त्रीलिंग, ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असते. नपुसकलिंग, ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुसकलिंग असते. लिंग ओळखण्यासाठी काही सर्वनामे असतात: पुल्लिंगसाठी तो, स्त्रीलिंगसाठी ती आणि नपुसकलिंगसाठी ते. पुल्लिंगी नाम ओळखण्यासाठी तो हे सर्वनाम वापरले जाते, तर स्त्रीलिंगी नामासाठी ती हे सर्वनाम वापरले जाते. पाहूया त्यांची काही चित्रांद्वारे उदाहरणे. देव, देवी. बाप, आई. मुलगा, मुलगी. राजा, राणी. भाऊ, बहीण. साधू, साध्वी. वर, वधू. युवक, युवती. राजकुमार, राजकुमारी. आजोबा, आजी. कुंभार, कुंभारीन. शिक्षक, शिक्षिका. धीर, जाऊ. काका, काकू. दादा, वहिनी. मामा, मामी. अभिनेता, अभिनेत्री. पोलीस, ती पोलीस. अंतराळवीर, अंतराळ वीरांगना. डॉक्टर, ती डॉक्टर. धोबी, धोबीन. सम्राट, सम्राज्ञी. स्वयंपाकी, स्वयंपाकीन. पुतण्या, पुतणी. काही प्राणी व त्यांची लिंग: चिमणा, चिमणी. रेडा, म्हैस. कुत्रा, कुत्री. घोडा, घोडी. कोंबडा, कोंबडी. मोर, लांडोर. कोल्हा, कोल्हीन. मेंढा, मेंढी. बोकड, शेळी. वाघ, वाघीन. हत्ती, हत्तीन. सिंह, सिंहीन. पोपट, मैना. हंस, हंसिनी.
नपुसक लिंगी काही उदाहरणे. नपुसक लिंगासाठी ते हे सर्वनाम लागते. ते हरिण, ते झाड, ते पिल्लू, ते पाखरू, ते फूल, ते फटाके, ते मूल, ते होका यंत्र, ते सफरचंद, ते घर, ते घड्याळ, ते पुस्तक, ते अंतराळयान, ते मंदिर. मुलांनो, आज आपण पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसक लिंग या लिंगांची ओळख करून घेतली. या प्रकारच्या व्हिडिओसाठी व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शैक्षणिक व्हिडिओच्या विविध लिंक दिलेल्या आहेत. त्यात तुम्ही अनेक शैक्षणिक व्हिडिओ पाहू शकता. नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, त्याबरोबरच बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.